जागतिक नेमबाज राही सरनोबत आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आजचा दिवस अतिशय खरं म्हणजे महत्त्वाचा आहे। नीरज चोप्रानं इतिहास रचलाय भारतासाठी, खरं म्हणजे ही मोठी गोष्ट आहे। भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेलेला आहे। मॅडम, काय सांगाल? खरं तर नीरजनी मला वाटतं अपेक्षित कामगिरी केली खऱ्या अर्थानं, कारण त्याच्याकडनं खरंच खूप अपेक्षा होत्या। तो ही या पद्धतीची कामगिरी करू शकतो असा विश्वास होता आणि त्याने त्याच पद्धतीने ती कामगिरी केलेली आहे। हे कोणतंही मी म्हणेल की चुकून मिळालेलं वगैरे अजिबातच नाही आहे, त्याच्या मेहनतीचं फळ आणि तो ही कामगिरी सातत्याने करत आलेला आहे। आणि खूप वर्षांनी मला वाटतं, खूप वर्ष आपण या पदकासाठी वाट बघितली। 2008 पासून बीजिंग ऑलिम्पिक पासून आपण याची अपेक्षा करत होतो आणि ती नीरजने पूर्ण केली, तर नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच एक नवी उमेद नीरजने दिली असं मी म्हणेन। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे भालाफेकीमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये अशा पद्धतीने सुवर्ण पदक मिळतं, ही खरं म्हणजे मोठी गोष्ट आहे। अर्थातच, कारण ॲथलेटिक्स कायमच भारतासाठी एक अवघड वळण राहिलेलं आहे, कारण खूप उत्तम ॲथलीट आपल्याला मिळालेले आहेत, पण सातत्याने ते फायनलमध्ये चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर अगदी थोड्या फरकाने त्यांची पदकं राहिलेली आहेत। आणि नीरजनी मला वाटतं की, आणि आता अर्थातच हे एक जे पदक आहे हे त्या खेळाला खूप फायदा देऊन जाणार असतं, कारण तुम्ही जर बघितलं की अभिनवला जेव्हा मेडल मिळालं होतं बीजिंगचं, त्यानंतर शूटिंगमध्ये खूप मोठा बदल झाला, खूप प्रगती झाली आणि खूप टॅलेंटेड शूटर्स पुढे येत गेले, शूटिंगला खूप प्राधान्य मिळालं टॉप्समध्ये असेल किंवा साईमध्ये, तर असे अनेक फायदे संपूर्ण त्या खेळालाच होत असतात। त्यामुळे हे पदक नीरजचं वैयक्तिक जरी असलं आज, तरी ह्याचा संपूर्ण खेळ विश्वाला, खास करून ॲथलेटिक्सला खूप मोठा फायदा होईल भविष्यात। आमच्यासोबत जोडलेली राहा, सुनंदन लेले आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही राहीला काही प्रश्न विचारू शकता। राही, तू सुद्धा उच्च पातळीवरती खेळलेली आहेस, या उच्च पातळीवरती खेळत असताना दडपण जुगारून सर्वोत्तम कामगिरी करणं आणि ती करून झाल्यानंतर जे समाधान मिळणं, याचा अनुभव जो आहे तो आम्हाला ऍथलीट कडनंच कळू शकतो, त्याचं वर्णन तू करू शकशील का? नक्कीच, आताच्या घरीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशी बातमी आपण पाहतोय, नीरज चोप्राची ऐतिहासिक अशी कामगिरी आपण पाहतोय। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं गोल्ड भालाफेकीमध्ये मिळालेलं आहे। भालाफेकीमध्ये नीरजचा हा सुवर्ण वेध आपल्याला पाहायला मिळतोय। नीरज चोप्रानं भालाफेक सुरू केली, पहिल्याच प्रयत्नामध्ये 87.3 मीटर भालाफेक त्यानं केली। त्यानंतरचा त्याचा दुसरा प्रयत्न होता तो देखील उल्लेखनीय आहे, कारण दुसऱ्या प्रयत्नामध्ये पुढे जाताने 87.58 मीटर इतका लांबपर्यंत भाला फेकला। खरं म्हणजे त्याची ही कामगिरी, या टोकियो ऑलिम्पिकमधील त्याची ही कामगिरी कौतुकाची ठरती आहे, कारण भालाफेकीमध्ये नीरजमुळे भारताला सुवर्ण वेध मिळालेला आहे। पुन्हा एकदा आपण सुनंदन लेले सरांकडे जाऊयात। सर, राही आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत, काय त्यांना विचारू इच्छिता आपण, कारण आजचा दिवस हा प्रत्येक स्पर्धकासाठी महत्त्वाचा दिवस आहे। राही, मी तुला प्रश्न असा विचारत होतो की उच्च पातळीवरती टोकियो ऑलिम्पिक सारख्या खेळत असताना दडपण झुकारून सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर खेळाडूच्या भावना कशा असतात? कारण खरोखर तन मन धन त्यांनी वेचलेलं असतं आणि अशा वेळेला अपेक्षांच्या ओझ्याखाली ही सर्वोत्तम कामगिरी करणार, ह्याचं वर्णन तू कसं करशील? याचं अगदी साधं सोपं वर्णन करायचं झाल्यास, हे पदक मला वाटतं देशवासियांसाठी जास्त असतं, कारण एक खेळाडू म्हणून जेव्हा अशा पद्धतीची आम्ही कामगिरी करतो तेव्हा दडपण एवढं मोठं असतं की आम्ही जिवंत आहोत हेच आमच्यासाठी पदक आहे। एवढ्या मोठ्या दडपणाखालून आम्ही जात असतो आणि ते हाताळणं सोपं नाही, आणि तेव्हा जेव्हा आम्ही हे करू शकतो तेव्हा मला वाटतं तिथंच आमच्यासाठी सगळं संपलेलं आहे। म्हणजे पदक हे निवड मला वाटतं की एक मला वाटतं एक काय म्हणतात रिप्रेझेंट करतं फक्त आमचं यश किंवा आम्ही ज्या पद्धतीने दडपण हँडल केलं त्यासाठी, पण हे खूप मोठं आहे, म्हणजे हे दडपण खूप मोठं आहे, ते पार करणं खूप मोठं आहे। राही, आता कौतुकाचा वर्षाव हा खेळाडूवरती होतोय, परंतु त्याचे प्रशिक्षक, त्याचे फिजिकल ट्रेनर, त्याचे फिजिओ, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, या सगळ्यांचं जे योगदान असतं ते खेळाडूच्या कामगिरीमध्ये किती मोलाचं असतं? अत्यंत मोलाचं आहे, कारण कसं आहे की शेवटी आम्ही खेळाडू आहोत तर आम्हाला खेळाच्या बाबतीतली माहिती आहे, पण फिजिकल ट्रेनिंग करायचं झाल्यास त्या क्षेत्रातलाच मातब्बर लागणार, सायकोलॉजिस्ट त्या क्षेत्रातलाच मातब्बर लागणार, कारण
ह्या सगळ्यांचं त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान आम्हाला आमच्या गरजेपुरतं घेऊन आमच्या पद्धतीनं घेऊन त्याचा खेळात उपयोग करायचा आहे. त्यामुळं त्या सगळ्यांच्या योगदानाशिवाय आणि त्या सगळ्यांचं तेवढंच डेडिकेशन असल्याशिवाय किंवा आम्ही सगळेजण एका वेळेस एकाच पेजवर असल्याशिवाय हे करणं शक्य नाही आहे. आणि ह्या ऑलिम्पिकला ज्या पद्धतीनं टॉप्स असेल काही असेल ह्या सगळ्यांनी नियोजन केलं किंवा आम्हा सगळ्यांशी कॉर्डिनेट केलं किंवा ज्या पद्धतीनं सपोर्ट केला मग तो फायनान्शियल असेल किंवा मानसिक दृष्टीनं असेल की सातत्याने आम्हाला विश्वास दिला तो खूप मोठा होता. आणि त्याच्यातूनच मला वाटतं की म्हणजे पदकं तर मिळालीत पण खूप असेही निकाल आहेत की जे अगदी फार थोड्या फरकानं आपल्याला पदकाची उलकवणी देऊन गेलेत आणि तेही कमी नाही आहे. म्हणजे राही तू सांगितलेला अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे आणि हा अनुभव खरं म्हणजे प्रत्येक स्पर्धकासाठी तितकाच महत्वाचा आहे. धन्यवाद साऊंड टीव्ही सोबत बातचीत केली त्यासाठी. सुनंदन सर, तुमचं तर आम्हाला मार्गदर्शन असंच हवं आहे सातत्यानं. मात्र सध्या दिलेल्या माहितीसाठी आणि केलेल्या मार्गदर्शनासाठी देखील खूप खूप धन्यवाद.